देशाचे दुश्मन भाग दुसरा। चला आता सुरुवात करीत आहे। गाढ अज्ञान हे ब्राह्मणांचे साज श्रृंगार, धूर्त लबाडी ही ब्राह्मणांचे शिंगे। या शिंगाने धरणीचे पोट फाडीत शेषाच्या मस्तकापर्यंत ब्राह्मणाने पोहोचवले आहे। मराठ्यांनो, माळ्यांनो, सोनारांनो, शिंप्यांनो कान फाडून पुराणे काय सांगतात ते ऐका। मत्स्यपुराण 70 अध्यायात पुण्यवती स्त्रियांच्या सदाचाराचा धर्म ऐकण्याविषयी उत्सुक असलेल्या ब्रह्मदेवाला शिवाने जो पुण्यवती स्त्रीचा धर्म ऐकण्याविषयी उत्सुक असलेल्या ब्रह्मदेवाला शिवाने जो पुण्यवती स्त्रीच्या सदाचाराचा धर्म ऐकण्याविषयी उत्सुक असलेल्या ब्रह्मदेवाला शिवाने जो पुण्यवती स्त्रीचा धर्म सांगितला त्यात अनंगदान व्रत आहे। भडकून न जाता हा हिंदू धर्माच्या नावावरचा पाजीपणा वाचा। क्षत्रियाच्या करारी हृदया तू त्यांचे संरक्षण केलेस, त्या हरामखोर लोकांचे धर्म रहस्य पहा। तुझ्या कुटुंबाकडे वाकडा डोळा करणाऱ्याच्या डोळ्यासगट जीव गोळ्याचा खुळखुळा करून पोरांना खेळण्यास देणाऱ्या मर्द मराठ्या, तुझ्या धर्मगुरूची ही पापी दृष्टी वाचकांना भडकून बेभान होऊ नकोस, वाचताना भडकून बेभान होऊ नकोस। पुराण करते जे हस्ते म्हणतात, ज्या रविवारी हस्त पुण्य अथवा पुनर्वसू यातले नक्षत्र येईल त्या दिवशी स्त्रीने उत्तम प्रकारे स्नान करून मदनाच्या नामांनी विष्णूची सर्वांग पूजा करावी। नंतर या वृत्तात विद्वान ब्राह्मणांना बोलावून त्यांची पूजा करून व शेर साळीचे तांदूळ धृत पात्रासह द्यावे व यथेष्ट भोजन घातल्यावर तो साक्षात कामदेव मानून आपण देह त्याला अर्पण करावा। याप्रमाणे 13 महिने करावे। नंतर गादी गिरद्या मच्छरदानी वगैरे उपसाहित्यांनी युक्त शय्या त्या ब्राह्मणाला द्यावी, अलंकार द्यावे। मग लक्ष्मी सहित कामदेव नामक विष्णूची गुळाच्या कुंभावर स्थापिलेली प्रतिमा ब्राह्मणाला द्यावी, एक दुभती गाय द्यावी। नंतर त्याला प्रदक्षिणा करून निरोप द्यावा। हे व्रत घेतल्यापासून जो ब्राह्मण रतिसुखासाठी रविवारी घरी येईल त्याला सर्व भावे करून मानावे। हा मत्स्य पुराणाचा 70 अध्याय। आमच्या कन्या गमनी ब्रह्माच्या मुखांतून पडलेल्या धर्मगुरूंची ही धार्मिक शिकवण। बोला, कोणता ब्राह्मणेतर या पुराणा पुढे मान लवून आपली बायको दर रविवारी भटाच्या पलंगावर चढवायला तयार आहे? ही पुराणे जाळायला जो ब्राह्मणेतर तयार होत नाही तो अज्ञानतरी असला पाहिजे, किंवा असा मत्स्य पुराणोक्त बायको देऊन स्वर्ग जिंकणारा तरी असला पाहिजे। या पुराणाचे पक्षपाती टिळक चिपळूणकर या पुराणाचा ज्योतिरावांनी द्वेष केला म्हणून भटांनी त्यांना छळले। वेशांनाही हाच धर्म सांगून भटांची सोय लावून ठेवली आहे। गोव्याकडे तर धर्माच्या नावाखाली शेषविधी करून जातच्या जात वेश्या बनवली आहे। नंबुद्री भटाची कार्टी लग्न न करता मोपला पत्करते आणि लोठ्या ब्राह्मणेतरांच्या घरात दर रविवारी घुसत असतो, ही सध्याची स्थिती। वाचक हो, या अध्यायाचा विचार करा। असल्या पुराणांची बाजू उचलणाऱ्या भटाची माय बहीण शूद्राने अनंगदान देऊन पावन केली तर ते क्षम्यच नव्हे काय? उठ मर्दा, तुझ्या अब्रूवर या भटुरड्यांनी पापदृष्टी ठेवली। सदाचाराच्या नावाखाली, धर्माच्या नावाखाली पूर्वजांच्या मायमाता भ्रष्ट केल्या। त्या दुश्मन भटुरड्यांचा धर्मग्रंथांना, पोथ्या पुराणांना तू लातेखाली तुडवून जाळणार नाहीस तर तुझे पूर्वज दुःखाने हंबरडा फोडतील। आजच्या नामर्द भटाची हा असला धर्म आचरा म्हणून सांगायची माय व्याली नाही, पण आजचेच भट स्मृतीच्या खालोखाल या पुराणांना नेऊन बसवतात, त्या टिळक चिपळूणकर कृतीने दुजोरा देतात, याबद्दल तू काय करणार आहेस? आंधळ्या हिंदू मर्दा, तुझ्या धर्माकरिता, धर्माच्या रक्षणाकरिता हातावर शिर घे आणि पहिल्या झटक्याला ही पुराणे ब्रह्मांडा एवढी होळी पेटवून त्यात त्याला ढकलून भस्म करून टाक। बायका ब्राह्मणांना देणे हा धर्म। शिव शिव।
हे नागवे धर्म ग्रंथ डोळ्यांपुढे असता ब्राह्मणांशी सलोखा कसला करता? यापेक्षा सर्पाशी मिठी मारा, तो तुमचा प्राण घेईल, पण असली पुराणोक्त पत्नी विषयक अब्रू घेणार नाही। प्राणापेक्षा अब्रू प्यार प्यार आहे। विभत्स्त पुराणे आणखी याही पलीकडे वाहवली आहेत। राजा बाहेरून आला असता राणीच्या पलंगा वरला भट, वरूनच राणी अनंगदान व्रताने पतिव्रता झाली म्हणून सांगत आहे। ब्राह्मणांनो, ब्राह्मणे तर चिडतात, ते उगीच चिडत नाहीत। तुमची पुराणे तुमच्या हातून तुम्ही जाळली नाहीत तरी सर्व ब्राह्मणी भटणीवर अनंग दानाचा सूळ उगवला जाणार नाही। या भयान भविष्याची खात्री कोणी द्यावी? बाईलेच्या बाबतीत जनावराला सुद्धा चीळ असते। मग हिंदू जनता तर माणसाची आहे, ती जसजशी जागी होणार तसतशी ह्या पुराणोक्त जखमा जास्त ठणकून सबंध देशात भयंकर क्रांती होत जाणार। या क्रांतीचा आग्याबेताळ चिथावून जाऊ नये अशी इंग्रज सरकारची इच्छा असेल तर सरकारने चट सारी पुराणे सारी पूर्णे कायद्याने जप्त करावीत। याची एकही प्रत जवळ पाळील त्याला कडक शिक्षा ठणकवावी। अशा तऱ्हेने कडक बंदोबस्त केला तरच पुढच्या सुशिक्षित जागृत ब्राह्मणेतर जगात ब्राह्मण जातीला समाधानाने वागता येईल। ब्राह्मण लोकांनी स्वतः करता हा खणून ठेवलेला पुराणोक्त खड्डा पुराणांच्या राखेने बुजवून टाकावा। धर्मग्रंथांच्या या जुलमी अरेरावींनी महात्मा ज्योतिरावांचे चित्त खवळून जाणे अगदी सहज होते। ज्योतिरावांनी व्याख्याने पुस्तके पत्रे वगैरे अनेक साधनांच्या द्वारे चळवळ उडून दिली, त्यामुळे भिक्षुक शाहीचा पोडसूळ मुसळासारखा उठला। ज्योतिरावांच्या हाडीमासी ही दुष्ट ब्राह्मणांची जाणीव बाळकडू म्हणूनच आली होती। सातारा जिल्ह्यात कटगुण गावी ज्योतिरावांच्या पणजाला तिथल्या ब्राह्मण कुलकर्ण्याने सळो की पळो होईपर्यंत त्रास दिला। ज्या वंशात ज्योतिरावांसारखा कुलदीपक जन्मणार ते घराणेही असले बहाद्दर असणारच। भर पेशवाईच्या मगरमस्ती ज्योतिरावांच्या पणजाने ब्राह्मण कुलकर्णी छाटला आणि कटगुण गाव सोडून पुणे जिल्ह्यात खानवडी मुक्कामी ठिय्या दिला। पणतूने गुलामगिरीला तोंड देण्याचे धैर्य ज्योतिबांच्या पणजातही स्पष्ट दिसत होते। ज्योतिरावांची कार्यभूमी पुणे शहर व्हावी व त्यांच्या हातून यावत चंद्र दिवाकरे खळबळ उडून सोडणारा मानवी अपक्रांतीला धक्का बसावा। ज्या आखाड्यात एक एक माजुरी पेशवा उत्मात करून गेला त्याच आखाड्यात ज्योतिरावांनी मैदान मारावे अशी परमेश्वरी योजना होती। म्हणून ज्योतिरावांचा आजा शेटीबा पुण्यात राहावयास आला। पेशव्यांच्या राज्यातला अंदाधुंदीचा जुलूम पाहून ह्या घोरहे उपनावांच्या शेटीबांना आपल्या वंशात रंजल्या गांजल्यांना जुलमांतून मुक्त करणारा महात्मा निघणार आहे अशी कल्पना सुद्धा नसेल। शेटीबांच्या कृष्णाजी रानोजी व गोविंदराव या तीन पुत्रांपैकी गोविंदराव यांच्या पोटी शिवाजी महाराजांनंतर बरोबर 200 वर्षांनी 1827 साली ज्योतिराव जन्मले। पुण्यात आल्यावर त्यांचे गोरहे हे उपनाव जाऊन पेशवे दरबारात फुलांचे काम पूर्वित असल्यामुळे फुले हे उपनाव पडले आणि आज ते कोणत्याही तेजस्वी ज्योतीपेक्षा जास्त फुलत आहेत। देशाच्या उद्धाराकरता टिळकलेले व कळकटलेले क्रांत्युद्भव विप्र जोराने त्वनपुरा करीत असतात, त्याच विप्रांची आमचा काय म्हणून छळ केला नाही? गोविंदरावांनी ज्योतिरावांना शाळेत घातले तेव्हा हा तैल बुद्धीचा विलक्षण पराक्रमी मुलगा शूद्र आहे म्हणून गोविंदरावांच्या पाठी लागून ज्योतिरावांना शाळेतून काढावयास लावले। पण यावेळी परमेश्वर निजला नव्हता आणि परशुरामही सद्दीत नव्हता। टिळक चिपळूणकरांच्या ब्राह्मण्य प्रेमावर निखारे पसरणारा महात्मा उत्पन्न व्हावा ही महाकालाची मनीषाच
ठरलेली दिसत होती. पाचकळ पुराणांच्या काळजाला हात घालून टिळकलेल्यांच्या चिपळूणकरांचे दात पाडणारा म्होरक्या धैर्याचा गंगस्पर्शी मेरू ब्राह्मणे तरांना लाभावयाचा होता. म्हणूनच गफवार बेग मुन्शी या सज्जन गृहस्थाने गोविंदरावांचे मन वळविले आणि वयाच्या 15व्या वर्षी ज्योतिरावास पुन्हा शाळेत घातले. 1842 साली ज्योतिराव इंग्रजी शिकू लागले. शिक्षणाने प्रगल्भ झालेल्या ज्योतिरावांच्या अस्सल तेजाने उसळी मारली. देशोद्धार कसा करावा याचा ते विचार करू लागले. मातंग समाजांमध्ये समाजातील प्रसिद्ध लहुजी बुवाजवळ दानपट्टा शिकून तरबेज झाल्यावर बंडखोरी करावी असाही त्यांच्या मनात काही दिवस विचार घोळत होता. जबरदस्त कर्तबगार माणसे जरा वाट चुकली की भलतीकडे भटकतात व मेंग्या मारुतीप्रमाणे स्वस्त बसत नाहीत. ज्योतिराव म्हणजे उत्साहाचा कर्तबगारीचा पहाडी पुरुष. जन्मतास पोलादी काळीस घेऊन आलेले महात्मे संकटाला थोडेच कचरणार. बंड उभारू काय राज्य लथवू काय करू याविषयी तरुण ज्योतीच्या मनात काहूर माजले. माझी हिंदू भूमी माझा मायदेश गुलामगिरीतून मुक्त करण्यात माझा प्राण गेला तरी बेहत्तर अशी 18-19 वर्षाच्या ह्या महाराष्ट्राच्या मार्टिन लुथरने घनघोर प्रतिज्ञा केली. या काळच्या सर्व पुरुषात ज्योतिरावांचे वाचन पहिल्या प्रतीचे होते. स्वातंत्र्य मिळवू शकेन पण पहिले स्वातंत्र्य गेले का कसे गेले कोणते दुश्मन भोवले याविषयी ज्योतिरावांचे विचार चालू झाले. भारताची नाडी कशामुळे बिघडली आहे याचा विचार ज्योतिराव करू लागले. हिंदूत दुफळी म्हणून हिंदूचे राज्य गेले. दुफळी जातीभेदामुळे झाली आणि जातीभेद ब्राह्मणांनी पाडले. खोटे ग्रंथ लबाड व्रत्ये स्वार्थी धर्म या भटा भिक्षुकांनी माजवल्यामुळे एकंदर राष्ट्र मानसिक दौर्बल्याने खिळखिळे झाले आहेत. ज्योतिरावांनी विचार करलेला आणि शेवटी निश्चय करून महाराष्ट्राला गर्जून सांगितले की लढवय्या महाराष्ट्र मराठी मनगटाच्या पहाडी देशा तुला शूद्र म्हणणारा भटजी कलियुगात क्षत्रिय नाहीत म्हणणारा हा दुश्मन धर्माच्या नावावर तुला लुटणारा बदमाश दरोडेखोर धर्माच्या नावावर बायकावर पापी दृष्टी ठेवणारा हा पुराणिक हेच दुश्मन हेच हिंदू धर्माचे आणि हिंदुस्थानचे 7 जन्माचे वैरी यांना हाकलून दे म्हणजे तुझे कोट कल्याण होईल. ब्राह्मणाचे जेथे नाही प्रयोजन द्यावे हाकलून ज्योती म्हणे. ब्राह्मणाचे येथे नाही प्रयोजन द्यावे हाकलून ज्योती म्हणे हे ऐकून ब्राह्मणाच्या अंगाची आग झाली. कारण ब्राह्मण म्हणजे भूदेव त्यांना हा शूद्र ज्योती हाकलून द्या म्हणतो. हरामखोर कृतज्ञ चिपळूणकराने आपली जात दाखवून ज्योतिरावांवर दुगाण्या झाडल्या. ब्राह्मणाकरिताच खटपट करणाऱ्या टिळक चिपळूणकर भटुरड्यांनी राष्ट्राकरिता काय केले हे एक तरी भटोबा दाखवून देऊ शकेल काय. सर्व हिंदुस्थानातील 6 कोटी अस्पृश्य आणि त्यांच्या दुप्पट असलेल्या ब्राह्मणेतरांना दास्यातून मुक्त करणारा महात्मा ज्योतिराव सेक्शनल आणि तात्या अन्नाच्या घशात जनतेचे पैसे कोंबणारा बदमाश टिळक सर्व राष्ट्राचा उद्धार करता ज्या टिळकाने अस्पृश्यांच्या सहभोजनाच्या जाहीरनाम्यावर सही केली नाही असल्या त्या देशघातकी सैतानाला देशभक्त म्हणावे यापेक्षा मूर्खपणा तो कोणता. 16 ओळ्याची महती गाऊन भोळ्या ब्राह्मणेतरांच्या अज्ञपणाचा फायदा घेणारा हा चित्पावन टिळक सर्व राष्ट्राचा पुढारी होता असे हवे तर भटांनी म्हणावे. टिळकाने ज्या मराठ्यांना शूद्र ठरविण्याचा प्रयत्न केला ते अस्सल मराठे टिळकांच्या चित्रावर लात मारल्याशिवाय राहणार नाहीत. अस्पृश्यांशी सहभोजनाला तयार न होता हा 6 कोटी अस्पृश्यांचा उद्धार करता कसा होतो. थांबा भटांनो जरा थांबा अस्पृश्य जागे होऊ द्या. मांजराने ताटात तोंड घातले तर ज्या टिळकोबाचे ताट बाटत नव्हते मांजरापेक्षाही ज्याने अस्पृश्यांना हीन लेखले ते अस्पृश्य जागे झाल्यावर टिळकांचे पुतळे मुंडके गाळात कोंबून उलटे उभे करतील आणि विरोधाच्या वडवान
वडवांलात अस्पृश्याशी रोटी व्यवहार करणाऱ्या आपल्या हौदावर त्यांना पाणी भरू देणाऱ्या त्यांना पहिल्या प्रथम शिक्षण देणाऱ्या ज्योतिरावाला डोक्यावर घेऊन नाचतील आणि असा जय जयकार करतील की ती एकूण राहिली सहिलेली भटे पटापट माना टाकतील। केवढे ज्योतिरावांचे दिलफाट धैर्य। भटांच्या भयंकर विरोधाला न जुमानता केवळ हिंदू धर्माच्या पुनरुज्जीवनाकरिता त्यांनी हातवर शिर घेतले आणि अस्पृश्यांकरिता पहिली शाळा काढली। केवढा कर्तबगार सुधारक। इतकेच नव्हेत रजे जातीचे कांदे रोटी व्यवहार करायला अजून दचकतात तो व्यवहार जाहीर नोटीस देऊन त्यांनी केला। जो मनुष्य आहे त्याला अन्नाला बाट नाही हे हिंदू धर्माचे खरे तत्व अंमलात आणले। कोठे हे महात्मा ज्योतिराव आणि कोठे वेटिंग रूम मध्ये भात खाल्ला काही पोहे खाल्ले म्हणणारा लबाडा लबाड टिळक। वेटिंग रूम मध्ये भात खाल्ला असता तर काय लागलीच प्राण गेला असता। पण ब्राह्मणेतरांचे सावली पडलेले अन्न टिळकाने खाल्ले असते तर त्याचे पितळ धडाधड नरकात पडले नसते का। महात्मा गांधी म्हणतात अस्पृश्योद्धार झाल्याशिवाय हिंदुस्तान स्वतंत्र होणार नाही। आणि हे टिळक चिपळूणकर भटजी म्हणतात ब्राह्मणांनी कौन्सिलात शिरल्याशिवाय देशोद्धार होणार नाही। मराठ्यांना शूद्र ठरविल्याशिवाय ब्राह्मणांचे फावणार नाही हे टिळकांची विचारसरणी। आज टिळकांचे मठ्ठ शिष्य व लठ्ठ जहाल गांधींच्या दुर्गम दणदणाटाला दचकून अस्पृश्योद्धार करा म्हणतात। पण हे भटांचे सौजन्य नसून गांधीचा पुण्यप्रभाव आणि सत्यशोधकांचा वर्मीटोला याचा परिणाम आहे। त्यामुळे त्यांना वरवरून तरी कबुली द्यावी लागते। महात्मा फुले यांनी अस्पृश्यांची शाळा काढली आपल्या घरातल्या हौदावर पाणी भरावयास परवानगी दिली। म्हणून याच देशाच्या दुश्मन भटजींनी ज्योतिरावांच्या अंगावर शेनमार करविण्यास कमी केले नाही। महाराष्ट्रात अस्पृश्योद्धाराच्या चळवळीला पाया ज्योतिरावांनी घातला आणि कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांनी सर्वस्वावर तुळशीपत्रे ठेवून तो धड पुढे गिरविला। ब्राह्मण शिकवला तर जास्त घातक होता आणि ब्राह्मण तर शिकला तर जगउद्धारक होतो। हे प्राचीन काळापासून दणकट आलेले सत्य जरी बाजूला ठेवले तरी टिळक चिपळूणकर व फुले शिंदे यांची तुलना करून विद्यमान स्थितीत सुद्धा हेच सत्य ब्राह्मणाचे नाक तळापासून अडवल्याखेरीज राहत नाही हे गरजून ठणकावते आहे की टिळक चिपळूणकर ही नसत्या ब्राह्मणांच्या पोटाकरता हेलपाटा खाणारी भटे होती आणि फुले विठ्ठलराव शिंदे अस्पृश्यांचे थोर कैवारी राजश्री शाहू आणि महात्मा गांधी हेच हिंद देशाचे उद्धारक ठरक आहेत। यद्यपि सिद्ध च्या गद्यावर बसून बेहद्द भामटेगिरी करणारे कोठे कीटक टिळक चिपळूणकर आणि सत्य असत्याशी मन केले ग्वाही नाही मानियाली बहुमता म्हणणारे कोठे फुले शिंदे शाहू गांधी टिळकांचा शिराळ शेटी दिडका। बोलबाला करण्याकरिता कितीही गानोबा नारसोबा वारुळांतून चळवळत असोत टिळक चिपळूणकरांच्या राष्ट्रीय पातकावर टिळक स्मारकांचे पांघरून घालण्याचा केवढाही अट्टहास करोत त्याने टिळक चिपळूणकर तर श्रेष्ठ ठरत नाहीतच। पण हे पांघरून घालणारेही देशाचे दुश्मन ठरून जागृत जनता क्रोधाला बळी पडणारे बोकट ठरत आहेत। टिळकांनी सांभाराचा गणपती आपल्या गणपती बरोबर नेला एवढ्याच राळ्याचा थाळा करून अस्पृश्योद्धाराचे श्रेय टिळकांच्या कडोसरीला लावू पाहणाऱ्या त्यांच्या मुर्दाळ चेल्यांना आम्ही असा इशारा देतो की तुम्ही तरी आणखी टिळकांना कमीपणा आणू नका। तुम्ही त्यांचे अन्न खाल्ले आहे त्यांच्या जीवावर आपल्या पोरा बाळांना सोन्याने मढवले आहे। टिळक मातीच्या गणपतीला शिवायला तयार झाला आणि प्रत्यक्ष जिवंत हिंदू अस्पृश्याला मांजर कुत्र्याहूनच नव्हे तर
मातीहून मातीमोल मानून दूर फेकू लागला. एवढा बदमाश टिळक होता आ? अरे अस्पृश्य का म्हणणार नाहीत? एखाद्या ब्राह्मणाने अस्पृश्याकडून 25 रुपये दक्षिणा घेतली हे जसे त्या भटाला मोठेपण, तितकेच टिळकांना हे भूषणावह आहे. देवबाप्पाचे खूळ माजविल्याशिवाय भटबाई पोळ पोचले जाणार नाहीत हे जाणून नुसता चांभाराचा गणपती काय. पण प्रत्येक अस्पृश्याच्या झोपडीत शिरून वृत्त वैकल्य करा आणि भटांना दक्षिणा द्या असं सांगायला कमी केले नसते. पण हा अस्पृश्योद्धार कसा ठरतो? एखाद्या भामट्याने अस्पृश्यांचा खिसा कापला आणि त्याने मोठ्या ऐटीत सांगितले की पहा मी महात्मा गांधींच्या आज्ञेप्रमाणे स्पृश्य भेद पाळीत नाही. एखादा ब्राह्मण एखाद्या महारणी बरोबर बदव्यवहार करून अस्पृश्योद्धाराची शेखी मिरू लागला किंवा एकाच गुंत्यात एकाच ग्लासाने हिंदू व मुसलमान बेवडा पिऊन हिंदू मुस्लिमच्या एक्याने एक्याचे पोवाडे गाऊ लागले तर ज्या दर्जाचा त्यांचा देश हिताचा कळवळा ठरेल त्याच तोडीला हा टिळकांचा चंभारी गणोबाचा पान्हा ठरत आहे. अस्पृश्यांना गणेशोत्सव वृत्त वैकल्य ढोंगास प्रोत्साहन देणे म्हणजे अस्पृश्योद्धार नसून भटांच्या पोटाच्या कुरणाची चरण हद्द वाढविणे होय. गेल्या वर्षाखाली काशीच्या एका भटाने सुस्वरूप भगिनींवर पापी नजर ठेवून बलात्कार केल्याचे वर्तमानपत्रात प्रसिद्ध होतात. हा अस्पृश्योद्धार असे केसरी पत्राने म्हणावयास कमी केले नाही. पण हाच संबंध उलटा होऊन एखाद्या भंग्याने एखाद्या भटणी बरोबर संबंध ठेवला तर केसरीला तो अत्याचारी अधर्म वाटेल. तेव्हा अस्पृश्योद्धाराची आठवण राहणार नाही. रानडे गोखले अगरकर भागवत लोकहितवादी यांना त्राही भगवान करून सोडणारे टिळक चिपळूणकर हे देशाचे कैवारी बोलणाराने जीभ चावली नाही पण ऐकणाऱ्यांनी तरी कान लांबू देता उपयोगी नाही. काही आगरकरांनी टिळकांच्या माकड हाडावर ज्या ठाणक्या दिल्या त्याच आज ब्राह्मण समाजाला काहीतरी ताळ्यावर आणत आहेत. नाहीतर चिपळूणकर टिळकांनी स्वदेशाच्या उत्क्रांतीचा गाडा भटकीच्या कोंदवाड्यात कोंडून महाराष्ट्र म्हणजे गुलामांचे राष्ट्र बनवून सोडले असते. पंचहौद मिशनच्या हैदोसात टिळकांचे उघडे झालेले भ्याडपण काशीला मूर्त होऊन जन्मभर भटा भिक्षुकांच्या तंत्रावर वागणारा नामर्द भट या प्रती टिळकांना देण्याजोगी पदवी नाही. भट मांड्या चिपळूणकर आज जिवंत झाला तर ब्राह्मण्य बुरते म्हणून महात्मा गांधीच्या नरडीचा घोट घ्यायला तो धावला असता कुठल्या तरी नरकांतून येऊन तो अजूनही गांधीची ही ब्राह्मण द्रोही चळवळ म्हणून पाडण्याकरता केसरीकर्त्याच्या अंगात कधी कधी संचारल्याचा भास होत असतो. स्त्री शिक्षणाविषयी टिळक चिपळूणकरांच्या काय कल्पना होत्या हे केसरीचे हजारो अंक चळून पहावयाची गरज नाही. अगदी परवा पुण्यात टिळकांनी या स्त्री शिक्षणाच्या बाबतीत विरोध करण्याकरता आपल्या राष्ट्रीय उपरण्याखालची कुत्री भुंकायला सोडली. या कुत्र्यांच्या भोकाटीला कोणी जुमानी ना तेव्हा कुत्र्यांचे महागुरु टिळक किर्लोस्कर थिएटरमध्ये विरोध करावयास आला आणि पूर्ण फजिती पाहून जोडे अंडे वगैरेच्या वर्षावात एकही शब्द न बोलता आले तरी चालते झाले. महात्मा ज्योतिराव असल्या टिळकी वाहनाचे आणि भटकी मनाचे नव्हते. त्यांच्यापुढे विरोधाचा सैतान लटलट कापत असे एवढी त्यांची जबर तत्वनिष्ठा व कणखर कार्यक्षमता होती. जी भटे आज आपल्या पोरीबाळी सुद्धा युनिव्हर्सिटीच्या भट्टीतून उभवून काढीत आहेत व ज्योतिरावांचे शिष्यत्व कृतीने कबूल करीत आहेत ती पुच्छगामी भटे. ज्योतिरावांनी 1848 साली मुलींची पहिली शाळा पुण्याच्या बुधवार पेठेत भिड्यांच्या वाड्यात काढली तेव्हा देश बुडाला धर्म बुडाला कली आला म्हणून बाप मेल्यासारखी कोकलत सुटली. या कोकलत खंगरात पहिला नंबर चिपळूणकर
आणि त्यांच्या खालोखाल शंख बहाद्दर टिळक टिळक चिपळूणकर हे ब्राह्मणांचे दोन हात होते. कोणी ब्राह्मणाला कसोटा मारला की हे दोन्ही हात त्यांच्यावर त्यांच्याच डोक्यावर आदळून अशी बोंबाबोंब करीत असा तोंडाचा अजब खाना खोलीत की हे ब्रह्मदेवाच्या ओकारीपासून झालेले असावेत असा समजच माणसाचा ठाम निश्चय होई. ज्योतिरावांनी केलेल्या श्रमाचे फळ आज पुण्याच्या हुजूर बागेतील गर्ल्स हायस्कूलमध्ये पहावयास सापडत आहे व हजारो भटांच्या लेखी सुना त्यातून मनुष्य होऊन बाहेर पडत आहेत. ज्योतिरावांनी नेट धरला नसता तर ब्राह्मण जात रानटी आहे म्हणून ब्राह्मणवाडा गावाच्या दूर बसविण्याची पाळी आली असते. ही शाळा स्थापन करतेवेळी ज्योतिरावांचे वय अवघे 21 वर्षाचे होते. 6 वर्षाखाली सत्यशोधक म्हणून घ्यायला मोठे मिमी म्हणणारे भीत होते. पण पाऊनशे वर्षापूर्वी हा 21 वर्षाचा माळ्याचा मुलगा जगावरील नापाक व नापीक गुलामांची खळखळ हृदये आपल्या थोर पुण्याईचे बीज रोपण करून बगीचाची बहार अनावयास सिद्ध झाला. जुन्या पुराण्या नासक्या कुचक्या मतांच्या उकिरड्यावर लोळून सवंग लोकप्रियतेचा चिखल माखविणारी टिळकांची गाढोलोळी पहा आणि हिंददेवीच्या पंचकन्याचा कन्याचा पुनरुद्धार करण्याकरिता स्वतःचा जीव धोक्यात घालणारी ही ज्योतिरावांची सिंहाची छाप पहा. भटणीच्या मुशीत मोहरा जन्मतो आणि माळणीचे पोटी पशुच जन्मतो अशी टिळकी नजर ज्या भटाला नसेल त्याला हे कबूल करावेच लागेल की ज्योतिरावापुढे टिळक म्हणजे एक काठीचे कोले व कोल्ह्याचा कुयकुवाट कुयकुयाट ठरत आहे. ज्योतिरावांचा याच स्त्री शिक्षणाबद्दल इतका छळ झाला की तो सहन करताना साधारण मनुष्य पशुपलीकडे तरी गेला असता किंवा टिळकासारख्या जीर्ण मतवाद्यांच्या जोडे गुलाम तरी बनला असता. शाळेत मुलींची संख्या वाढत चालली. कोणीतरी फुकट मास्तरकीचे काम करावयास त्यांना एक जोडीदार पाहिजे होता. ब्राह्मणांनी जर स्त्रियांना शिक्षण देणे म्हणजे त्यांना मडपा बनविण्यासारखे महत्पाप आहे असा जोराचा विरोध सुरू ठेवलेला. स्त्रीजातीला ब्राह्मणांनी जितके नीच ठरवले आहे तितके दुसऱ्या कोणीही ठरवले नाही. ब्राह्मण लोकांच्या मनात त्यांच्या आया बहिणीविषयी लेखी सुनाविषयी जो पुरातन काळापासून संशय आहे त्याचे कारण समजत नाही. ब्राह्मणेतर लोक स्त्रियांना कधीच हीन लेखित नव्हते व नाही. राज्य कारभारापासून तो गरिबांच्या झोपडीपर्यंत पुरुष वर्गाबरोबरीने वागण्यास ब्राह्मणेतर स्त्रिया हमेशा तयार असतात. ब्राह्मणेतर स्त्री अगदी गोशाक ठेवा तेथून ती राज्यसूत्रे हलवीत पण त्यामुळे तिच्याविषयी वाईट संशय कोणाला येणार नाही. अपवाद असतील तर ते फार थोडे. ब्राह्मणात पूर्वी काही तरी भयंकर गडबडगुंडा उडाल्यामुळे स्वतःच्या बायकावरचा त्यांचा विश्वास उडाला आहे. न स्त्री स्वातंत्र्य महर्ती हे ब्राह्मणी मुखाच्या भात्यांतून निघालेले अस्र भटणींच्या भोवतीच का पडते. अनुरुत साहस माया ह्या दुर्गुणांनी भटांनी आपल्या आया बहिणींची जी शास्त्रोक्त ओटी भरली आहे यांचे कारणही तसेच बलवत्तर असले पाहिजे. अजून सुद्धा वयाच्या 40व्या वर्षी चिपळूणकरांनी शूद्र ठरविलेल्या ब्राह्मणेतरांच्या गळ्यात जाहीर रीतीने भटणी पडत आहेत असे वृत्त पत्रे ठोकीत असतात. काहीतरी हा पौराणिक ब्रह्म घोटाळा असेल. ब्राह्मणांनी स्त्री जातीचा स्वानुभवावरून अपमान केलेला दिसतो तसा इतरांनी केलेला दिसत नाही अशा स्वमाता संशयी भटजीच्या विरोधामुळे ज्योतिरावांना मुलींच्या शाळेला जोडीदार मास्तर मिळेना. टिळक चिपळूणकरांचे बापजादे ज्योतिरावांना मुलींच्या शाळेला जोडीदार मास्तर मिळेना. टिळक चिपळूणकरांचे बापजादे ज्योतिरावांना कोलमडून पाडण्याकरिता तयार होतेच. ज्योतिराव म्हणजे काय? कच्च्या विटांचा मेरू नव्हता की कच्च्या गुरुचा चेला नव्हता. ह्या सच्च्या दिलाच्या हिंदू पुत्राने स्वतःच्या कुटुंबाला नवयुगीन महाराष्ट्राच्या आद्यमाता सावित्रीबाई फुले यांना मास्तरणीचे काम करावयास लावले. स्त्री शिक्षणावरचे पहिले संकट ह्या नव्या मनूतील
भवानी मातेवर कोसळले. आजच्या मास्तरनी सुद्धा या जुन्या चुन्यांच्या भट्यांना मनगट पाहिल्याशिवाय सहन होत नाही. तर महाराष्ट्र माय बहिणीची ही पहिली विद्यादेवी ब्राह्मणांच्या डोळ्यात खड्यासारखी सलू लागली असेल यात नवल नाही. भट जात विरोध करताना निजपणाची कमाल करते हे पौराणिक ऐतिहासिक सत्य स्वयंसिद्ध आहे. विसाव्या शतकात पटेल बिलाला संमती दिली म्हणून काही ब्राह्मण मुलींवर स्वतःच्या माय भगिनीवर कर्मचांडाळ ब्राह्मण पशूंनी हात टाकण्यास कमी केले नाही हे प्रस्तुत लेखनाने स्वयंसेवक म्हणून काम करीत असता डोळ्याने पाहिले आहे. आणि अनेक ब्राह्मणे तर स्वयंसेवकांनी धावत जाऊन त्याच नरपशूंच्या अघोरी उन्मादातून ब्राह्मण मुलींची अब्रू पाचविली आहे. सध्या जर ब्राह्मण स्त्रियांच्याही बाबतीत ही स्थिती तर पाऊनशे वर्षापूर्वी या भटभाईंनी केवढा कहर माजवला असेल. ज्योतिरावांच्या कुटुंबावर शाळेत जाताना या ब्राह्मण नराधमांनी खडे मारण्यास कमी केले नाही. महाराष्ट्राच्या या माय माऊलीवर पडलेले खडे महाकालाच्या दणक्याने आज मातीत मिसळूनही गेले असतील, पण या खड्याने ब्राह्मणे तर महाराष्ट्राच्या हृदयाला पडलेली भगदाडे मात्र इतकी लांब रुंद व खोल आहेत की सबंध ब्राह्मण्याच्या पुराण ग्रंथांच्या मढ्यांनी तरी ते भरून जातील की नाही हे आज तरी सांगवत नाही. निष्ठुर भविष्याला मुठीत धरून ज्योतिरावांनी काळाचा चाळा फिरवण्यासच सुरुवात केली होती. अशा महाकार्यात असले भयंकर आघात सोचावे लागतातच, पण तेच मनात ठेवून सत्यशोधकांनी त्यांचे उसने फेडू नये अशी आमची विनंती आहे. दर आठवड्याला एकांतीत न्याव्याच्या पुढे आपल्या आया बहिणींच्या मुंड्या तासण्याकरिता देणाऱ्यांनी ज्योतिरावांच्या कुटुंबाला खडे मारले यात नवल ते काय. सर्पाने प्राण घेतलाच पाहिजे, नाही तर तो सर्प कसला. ज्यांना स्वमतांची पर्वा नाही ते किती हलकट आणि नीच वृत्तीचे लोक असले पाहिजेत हे जाणून त्यांच्या बायकांच्या मुंड्या न्याव्या हातून सोडवण्यास ब्राह्मण माऊलींना उलट सहाय्य करण्यास आपणच तयार झाले पाहिजे. आपण एकदाच दणक्याने आपल्या मुर्दाड लोकांच्या शास्त्रीय काचातून त्यांची मुक्तता करू शकू अशी आपली उमेद आहे. ज्योतिरावांच्या कुटुंबाला त्रास दिला त्यांचा सूड उगविणे हे क्षत्रिय कर्म नव्हे, हा शूरांचा धर्म नाही. स्त्रियांवर खडे मारण्याचे, स्त्रियांवर चळवळीत देखील हात मारण्याचे नीच कर्म ब्राह्मण म्हणविणाऱ्या पशूंकडूनच होत असते. ते त्यांचे त्यांनाच लखलाभ होऊ द्या. आपली माता वीरप्रभू क्षत्रिय माता असते. ब्राह्मणांनी स्वतःच्या मातेला सुद्धा जन्मना जायते शूद्र या हुकमाने ब्राह्मणने लाभू दिले नाही. क्षात्र मातेच्या सुपुत्रांनी या शूद्र मातेच्या भटांना इथून पुढे मिरवू देऊ नये. यांच्या हाती धार्मिक सामाजिक सूत्रे असली तर हे ब्रह्मदेवाच्या बचाळीतले किडे टिळक चिपळूणकरासारख्या जनतांडा महंत बनून तेवढ्या देशाचे वाटोळे करायला कचरत नाहीत. महात्मा ज्योतिरावांनी सर्व हिंदूंकरता चळवळ केली, पण सेक्शनल जातीविषयक अशी त्यांच्या हातून एकच कामगिरी झाली. ती कामगिरी म्हणजे अनाथ बालिका गृह उर्फ अर्फनेज स्वतःच्या घरात उघडणे. ब्राह्मण जातीची नाक्या नाक्यावरून आठवड्यात 8-10 पडणारी बेआब्रू वाचविणे हे त्यांना आवश्यक वाटले. विद्वानांना ब्राह्मण जातीत सक्त संन्यासाची जन्मठेप झालेली असते. भटजी मेला की बिचारी भटीन जिवंत असून मेलेली समजावी असा मेलेल्या ब्राह्मणाच्या वटहुकूम आहे. पाऊनशे वर्षापूर्वीचा काळ म्हणजे आजच्या सारखा ब्राह्मणांच्या सुधारणेचा काळ नव्हता. आज ब्राह्मणींनी नर्सेस डॉक्टरनी तर आहेतच, पण सर्वसाधारण बहुतेक ब्राह्मण विधवा सुद्धा शिक्षणाच्या मानाने ब्राह्मणे तर पुरुषांच्याही पुढे आहेत. वैद्यकीय सर्वसाधारण ज्ञान वैश्यय पापाला चव्हाट्यावर येऊ न देता आतल्या आत नामशेष करू शकते, परंतु अजूनही आर्फनेजीस
भरून शिवाय ब्राह्मण वस्तीत हौदांतून गटारांतून मुले पडलेली सापडतात. इतकेच नव्हे तर थेट कोर्टातून जन्मठेपी पर्यंत शिक्षा झालेली भटीण सापडते. हे ताजे उदाहरण तर याच वर्षातले आहे. पाऊनशे वर्षापूर्वी परशुरामाचा कडक बंदोबस्त होता. 8 वर्षाच्या पुरीला जरी वैंधत्व आले तरी ते सनातन कसाई तिच्या डोक्यावर न्हावी फिरवून जीवितावर निर्दय संस्कृतीचा वरवंटा फिरवीत. ब्राह्मण स्त्रिया यावेळी पुरुषापेक्षाही अज्ञानच असणार. ब्राह्मणेतरात पुनर्विवाहाचा दणका असल्यामुळे आणि कष्टाचाही कणका असल्यामुळे ब्राह्मणेतर विधवांना असले रंगढंग सुचणे शक्य नसते. एखादी अपवादा दाखल निघते पण ब्राह्मण विधवांच्या हातात कापसाच्या वातीबरोबर अर्भकांची बाळोती द्यायदाही हरिदास पुराणिक टपलेले असतातच. ब्राह्मण विधवांचे वातावरण अशा नरपशूंनी बुजबुजलेले असल्यामुळे धुळी बिचारी अभागी विधवा फसते आणि बाल हत्येस प्रवृत्त होते. ज्योतिरावांनी हरदास पुराणिकांचा उठाव करण्याचा जसा प्रयत्न केला तसाच ब्राह्मण स्त्रियांची अब्रू वाचविण्याचाही प्रयत्न चालविला. ज्योतिरावांनी आपल्या घरी बालहत्या प्रतिबंधक गृह उघडले. जगन्माता सावित्रीबाईने कोवळ्या ब्राह्मण मुलींचे बाळंतपण करावे अशा तऱ्हेने शेकडो ब्राह्मण विधवा बालहत्येच्या पातकापासून वाचवल्या. ज्योतिरावांच्या घरात चुकून सुद्धा ब्राह्मणेतर विधवा आली नव्हती, सर्व भटणी होत्या. हे त्या वेळच्या माहितीवरून सिद्ध होत आहे. सत्यशोधकांनी ज्योतिरावांची ही क्षमाशीलता आचरणात आणावी. आपल्या बायकोवर भटांनी खडे फेकले म्हणून ज्योतिराव त्यांच्या बायकांवर जोडे घेऊन धावले नाहीत तर उलट बदकर्माने घायाळ झालेल्या भटणी विधवांना त्यांनी सहाय्य करून पुढे पाप कर्म करणार नाही अशा शपथा वाहवून घेतल्या आणि जगाच्या उद्धाराचा आपला उत्साह ब्राह्मण जातीकरिता काही वेळ खर्चला. हे ज्योतिरावांचे महदुपकार ब्राह्मण विसरतील पण ज्या ब्राह्मण विद्वांवर असे प्रसंग येतात त्यांना महात्मा ज्योतिरावांची आठवण होऊन त्या अजूनही मुळमुळू रडत मनात ज्योतिरावांचा धावा करीत असतील पण त्यांची भट मुरदाडांना खबरही नसणार. पुढे न्यायमूर्ती रानडे आणि लालशंकर उमियाशंकर यांनी याच धर्तीवर पण सर्वांकरता पंढरपूरला आर्कनेज उघडले. ज्योतिरावांचे आर्कनेज सर्वांकरताच होते पण सर्वांकरता पंढरपूरला आर्कनेज उघडले. ज्योतिरावांचे आर्कनेज सर्वांकरताच होते पण त्याचा उपयोग फक्त ब्राह्मण विद्वानांनाच झाला. चिपळूणकरादी भटांना हे ज्योतिरावांचे सत्कृत्य खपले नाही. ब्राह्मणाला गारद केल्याशिवाय पारतंत्र्याची पक्की नरद मारली जात नाही हे ज्योतिरावांना कळून चुकले. त्यांनी पुनर्विवाहाची चळवळ सुरू केली आणि पहिला पुनर्विवाह घडवून आणला. यावेळी टिळकांच्या मताने मिरासी पुण्याची भटे यांनी गाढवाचे लग्न लावून वरात काढून आपली जात दाखवली. ज्योतिरावांच्या चळवळीच्या दणदणाटाने सरकार जागे झाले आणि असा कोणता हा धैर्यशाली महापुरुष आहे याचा गौरव करावा अशी सरकारास इच्छा झाली. परकीय परधर्मी इंग्रजांनी ज्योतिरावांना शाबासकी द्यावी आणि स्वकीय म्हणविणाऱ्या भटांनी त्यांच्यावर शेनमारा करावा हे त्या काळी जसे चालू होते तसेच पण थोड्या फरकाने आजही चालू आहे. परकीय प्रिन्स ऑफ वेल्स शिव छत्रपतींच्या पुढे मुजरा करतात आणि ही आमची भटे भिक्षुके याच वेळी डोक्याला धोत्रे बांधून सुतक्यासारखे मुद्दाम फिरतात हे पुण्याच्या मोजून लाख माणसांनी प्रत्यक्ष पाहिले आहे. 1852 साली पुण्याच्या विश्राम बागेत सरकारने दरबार भरवला आणि ज्योतिरावांना 200 रुपयांची शाल अर्पण करून त्यांचा गौरव केला. इंग्रजांनी ही सत्यशोधकांच्या प्राणावर भर संकटाच्या वेळी जी संरक्षण शाल घातली त्यामुळे कोट्यावधी अस्पृश्य ब्राह्मणेतर इंग्रजांच्या ऋणी आहेत. ज्याला पेशव्यांनी हत्तीच्या पायाला बांधले असते त्याला इंग्रज शाल अर्पण करतात हे चिपळूणकरांना खपले नाही म्हणून तो इंग्रजांवर उपसला आणि टिळकांनी पुढे तोच गाळ उपसला. इंग्रजांनी पेशवाईसारखा पर्वतीला रमणा मांडून बामन्य सांभाळले असते तर टिळक चिपळूणकरांनी विरोध तर राहू द्यास पण इंग्रज हे ईश्वराचे
11 अवतार आहेत असे पुराण लिहून त्यांनी देवळे बांधली असती। सध्याच पहा की ब्राह्मणे तर देवळात शिरू पाहताना ही भटे इंग्रजांच्या बुटात तोंड पाहून गंध लावायला तयार होतात। ब्राह्मणेतरांनी गणपतीची भक्ती आपल्या मताने करू लागताच हे इंग्रजी बुटाच्या नालाचा खिळा व्हायला चुकत नाहीत। ब्राह्मणेतरांनी सर्व राजकारण ताब्यात घेतले आणि उधार इंग्रज जाऊ लागले तर हीच भटे इंग्रज नाही तर दुसरा कोणी बोलवायला कमी करणार नाहीत। यांना पारतंत्र्याची चीड नसून फक्त स्वजातीची चाळ आहे। टिळक चिपळूणकर यांच्या पुतळ्याच्या उदाहरणावरून तरी काय हेच सिद्ध होत आहे। एखादा दुष्ट ब्राह्मण सच्चा म्हणून मोठा बनवायचा आणि तो तुमच्या आमच्या माथी मारायचा। सर्व जनतेकरिता जर टिळक इंग्रजांशी भांडले असते तर प्रश्न वेगळा होता, पण तात्या अण्णा आणि भाऊ करताच काउन्सिल पाहिजे असे जो भर सभेत बोलायला दचकला नाही तो पुन्हा सर्व जनतेकरता धरपडत होता म्हणणे ब्राह्मणांना शोभेल। पण या म्हणविणाचे ब्राह्मणेतरांची मस्तके सात्विक संतापाने तडकत आहेत ह्याची वाट काय। ब्राह्मण जातीने आपल्या आधी अंताचा नीट विचार करूनच टिळकांना लोकमान्य म्हणावे। लोक म्हणजे गल्लोगल्ली दभे उडवी चालणारी उघडी बोडकी चार भटे नव्हेत किंवा पगडीच्या झिरमिऱ्या उडवणारे चार वकील नव्हेत। लोक या सदरात अखिल हिंदी जनतेचा समावेश होतो। आज जनता जागी होत आहे आणि टिळकांनी भरलेले पापाचे सात रांजण तिव्हाट्यावर मांडित आहेत। टिळक नाव उच्चारताच कोट्यावधी ब्राह्मणेतरांच्या कपाळावर तिरस्काराचा आढ्या चढत आहेत। टिळक शब्दाने फंड गुंडगिरी भिक्षुकशाही वगैरे टिळकांच्या चरित्रातल्या हलकट मनोवृत्तीच्या आठवणी जनतेला होत आहेत। या टिळकाने आपल्याकडून फंडाच्या नावाखाली लाखो रुपये उपटून तात्या अण्णा भाऊंच्या घशात कोंबले हे जनता जनार्दन कसा विसरेल। लोक अज्ञान होते तोपर्यंत टिळकांना लोकमान्य ठरविण्याचे अंगारे धुपारे माजले। लोक अज्ञान होते तेव्हा इंग्रज सरकारच्या तार पोस्ट रेल्वे इत्यादी देश सेवेबद्दलही गुणगात होतेच। सुज्ञ समाजात टिळकांना एखाद्या इंग्रजी शिकलेल्या जीर्णमतवादी भिक्षुकापेक्षा जास्त किंमत जास्त भाव येईल असे दिसत नाही। नोकरशाही जशी डायर ओडवायर या पोटाशी धरते तसे भिक्षुकशाही टिळकांना पोटाशी धरून लोकमान्य ठळविण्याची चडी जडीबुटी माजवीत आहेत। ज्याला भर सभेत हलकटपणाबद्दल अंड्यांचा जोड्यांचा मार बसला ज्याच्या पुतळ्याला काढून टाका असे लोक लीलेने लिहितात, ज्याला नकटा म्हणणे आज जनतेची करमणूक झाली आहे, या टिळकाला लोकमान्य म्हणणे आणि मुमताज बेगमला सती सावित्री म्हणणे ही एकच मूर्खपणाची दोन उदाहरणे आहेत। नेहमी नेहमी टिळकांना लोकमान्य म्हणून जनतेची दिशाभूल करता येईल असा भटांचा अदमास असेल तर तो साप चुकीचा आहे। गाढवाला रोज कस्तुरीने माखला किंवा साबणाने घासला तरी हुक्की येतास ते उकिरड्यावर जाऊन गाढव लोळी घेणारच आणि गाढवाला साबण लावणारा गाढव ठरणारच। हातात वर्तमानपत्रे आहेत, चार भिकार पुरस्कर्ते अभिप्रायाच्या उष्ट्या तुकड्यासाठी पगडीच्या झिरमिळ्या झेलून आहे तोपर्यंत हे लोकमान्यत्वाचे ढोंग धत्तुरे टिकतील, पण समाज जागा झाला तर या टिळक महाराज की उत्माताच्या देशद्रोही बीजाला क्रोधाच्या संतप्त यज्ञात भस्मतात केल्याखेरीज राहणार नाही। चित्पावन भटात आज दिन ता गायत औषधाला सुद्धा एकही साधू पुरुष झाला नाही। चित्पावन जातीत 100 देशद्रोही बाळाजी पंत दाखविता येतील, पण एकही तुकाराम दाखविता यावयाचा नाही। चित्पावन जातीतच असले राष्ट्रद्रोही किडे का निपजावे हा मोठमोठ्या समाज
शास्त्रोक्तांचा प्रश्न आहे, पण चित्पावनात देशद्रोही शेकडा 99 सापडतील हा मात्र अनुभव आहे, ऐतिहासिक सत्य आहे. टिळकासारखा चित्पावन भट म्हणजे तर कोबऱ्याचे विषारी अवलाद. चित्पावनाची जात म्हणजे फड्या निवडुंगाची जात, दुसऱ्याला उपयोगी पडण्याऐवजी पायात रुतावयाची, कुंपणाला लावावी तर शेत खाऊन टाकायची. शिवकालापासून महाराष्ट्राच्या इतिहासात जेवढी म्हणून दुष्कृत्य घडली आहे ती बहुतेक चित्पावन भटांकडूनच. चित्पावन माय भगिनींच्या उदरी तुकाराम, शिवाजी, बाजीप्रभू असल्या तोडीचे नरेंद्र जन्मूच नाहीत, यात काय ईश्वरी संकेत आहे देव जाणे. जनक रामकृष्णापासून शाहू छत्रपतीपर्यंत जर मातृभूमीच्या सच्च्या पुत्रांची यादी काढली तर त्यात एकही चित्पावन सापडावयाचा नाही. तेच स्वामीद्रोह, बलात्कार, व्यभिचार, फळगुंडगिरी वगैरे सद्गुण मंडित लोकांची यादी काढली तर त्याच बहुतेक ब्रह्ममुख योनिसंभव भटजींचा भरणा सापडेल. कुरकरण्याने शेतकऱ्याला फसून जमीन उपटली नाही अशी 10 गावे तरी महाराष्ट्रात सापडतील की नाही. परशुराम जाणे. महाराष्ट्राच्या मुखाच्या बर्णीत वेदांचे लोणचे ठेवले तरच ते नासत नाही, त्याला सुते पडत नाही. अशा दुराग्रह धरणारे मुखमर्द भटजी खून करविणे, विष प्रयोग करविणे यात अतिप्रवीण असतात. ज्योतिराव आपल्या वीर वृत्तीने जेव्हा भटांच्या छाताडावर हिंदू धर्माचे निशाण लावू लागले तेव्हा त्यांनी ज्योतिरावांना छळण्याची कसून तयारी केली. ज्योतिराव रस्त्याने चालले की त्यांच्यावर महादुकऱ्या पोराकडून खडे मारवावेत. तुळशीबागेसमोर उभे राहून ज्योतिराव व्याख्याने देत असत. एक दिवशी एका मनुष्याच्या पोटी आलेल्या भटाने मैल्याची पाटी ज्योतिरावांवर ओतली आणि बजावून सांगितले, जर पुन्हा असे ब्राह्मणांना दोष देशील तर नाक कापून गाढवावर धिंड काढू. ज्योतिरावांनी या चिलटाच्या फडफडीकडे लक्ष न देता आपले कार्य अव्याहत सुरू ठेवले. ज्योतिराव कोणत्याच उपायाने हटेना तेव्हा ब्राह्मणांनी शेवटचा उपाय म्हणून जय ओंकारेश्वर म्हणत ज्योतिरावांवर मारेकरी पाठविले. ज्योती हिंदू धर्म बुडवतो, तुमचे वाड वडील काय मूर्ख होते, त्यांनी भटाच्या पायांचे तीर्थ घेतले हा काय त्यांचा वेडेपणा. तुम्ही गो ब्राह्मण प्रतिपालक मराठे, आम्ही हात पसरावा, तुम्ही आम्हाला द्रव्य द्यावे असले तुम्ही बाळीराज या ज्योतीला जगात राहू देऊ नये असे मारेकऱ्यांना चिथावून ज्योतिरावांच्या खुनाची जय्यत तयारी केली गेली. मारेकरी ज्योतिरावांवर पाळ ठेवण्याकरिता त्यांच्या व्याख्यानाच्या वेळी आसपास उभे राहू लागले. ज्योतिरावांच्या व्याख्यानात मारेकरी म्हणून आलेले मराठे तद्रूप होऊन त्यांनी ज्योतिरावांच्या चरणावर साष्टांग दणवट घातले. आपण कोणाचा चिथावणीने आलो हे त्यांनी कबूल केले. या मारेकरी पाठविणाऱ्यांच्या मुळाशी कोणते धेंड होते याचा नाम निर्देश करण्याची जरूर नाही. पुढे हेच मारेकरी ज्योतिरावांचे शिष्य बनून जन्मभर सत्यशोधक मताचा प्रचार करीत होते. ज्यांनी आपल्याला पाठवले त्यांचा खून करण्याची मारेकऱ्यांनी इच्छा दर्शवली, पण ज्योतिरावांना ते पटले नाही. त्यांनी सांगितले, ब्राह्मणांनी खून करविण्याचा प्रयत्न केला हे त्यांच्या जातीला शोभले, आपणही तसेच उलट वागण्याचे कारण नाही. काही राजर्षी शाहू छत्रपती यांच्यावरही आपल्याच लोकांकडून टिळकांच्या चेल्यांनी धोंडे फेकविले होते. त्याचवेळी जेदेबंधूंवर काठ्यांचा वर्षाव होऊन खून पडण्याचा प्रसंग आला होता, पण आज ब्राह्मणाचे कपटी कावे सर्व जनतेने ओळखल्यामुळे या जेद्यांच्या पुढारपणाखाली तेच आपले धोंडे मारणारे बंधू शाहू महाराज की जय म्हणत ब्राह्मणाचा धुवा उडवीत आहेत. ब्राह्मण लोक आपल्याच लोकांना आपल्या विरुद्ध चितवून मारामाऱ्या करावयास लावतात आणि आपला स्वार्थ साधून घेतात. जनता भोळी होती तोपर्यंत ही ब्राह्मणी कारस्थाने ठणठणली. दिवसेंदिवस ब्राह्मणांच्या अंगावरच त्यांचे डाव आलेले पाहण्याचे सुप्रसंग येणार आहेत. टिळकांवर पहिला खटला झाला यावेळी त्यांना
जामीन होण्यास ज्योतिराव तयार झाले होते. आपल्या शत्रूलाही संकटाच्या वेळी उपयोगी पडणारे ज्योतिरावांचे श्रेष्ठत्व हजारो चिपळूणकरांनी अनंत काळपर्यंत दोन्ही हाताने ठोकली तरी किंचितही कमी होणार नाही. हरिदास पुराणिकाने नाडलेली गरीब ब्राह्मण विधवा असो नाहीतर लाखोटक्याने आपल्यावर गाली प्रदान करणारा टिळक असो संकटाच्या वेळी सहाय्य करणे हे ज्योतिरावांचे ब्रीद होते. ज्योतिरावांच्या स्मारकाला ब्राह्मण लोक विरोध करतात त्यांचे मूळ कारण हा मागचा इतिहास. पहिला राजकारणी पुरुष अद्वितीय व पहिला कर्तव्यगार सुधारक एकनिष्ठ देश सेवक आणि स्वार्थ त्यागाचा मूर्तिमंत अवतार अशा पुरुषोत्तम ज्योतिरावांचा पुतळा उभा राहिला तर या पुतळ्याकडे पाहून ब्राह्मणेतर जागे होतील. ब्राह्मणांच्या पोटावर पाय येईल. टिळकांचा बोलबाला देशधोडी जाईल. म्हणून सर्वाचे पुतळे बसवा पण फुले यांचा पुतळा बसवू नका असा ब्राह्मण लोक हट्ट धरीत राहणार. ज्यांना मत्स्यपुराणात पुराणाला स्मरून शास्त्रोक्त वागायचे आहे असे आमच्यातले काही धर्मशंड फुले यांचे स्मारक करू नका असे म्हणणारच. पण शेवटी या सर्व भटांची आणि त्यांच्या खरकट्यावर जगणाऱ्या आमच्या दोन घरभेद्यांची नाचक्की होऊन ज्योतिरावांचा यशशुभ्र पुतळा पुण्यात काय पण जेथे हिंदूंची वस्ती आहे अशा अनेक ठिकाणी उभा राहणार. ज्या पुणे म्युन्सिपालिटी पुढे आप्त फुले यांचे स्मारक करण्याचा प्रश्न येऊन पडला आहे त्याच या म्युन्सिपालिटीने फुले यांच्या घरावरून मैलाच्या उघड्या पाट्या नेव्याव्यात आणि दारात ओतावयास लावाव्यात. 1921 साली जर सत्यशोधकाच्या दारापुढे मैला टाकण्यास ही भटे भीत नव्हती तर तेव्हा त्यांनी पुण्याचे शेतखाने डोक्यावर घेतले असतील यात नवल नाही. काही नारायण मेघाजी लोखंडे व महात्मा फुले यांनी टिळकांची मुलाखत घेऊन सक्तीच्या शिक्षणाविषयी त्यांचे मत विचारले. त्यामुळे तुम्ही पाहून घ्या, तुम्ही लोक शिकाल तर शेतकी बुडवाल असे टिळकांनी साफ उत्तर दिले. त्यावेळचे टिळकांचे मत शेवटपर्यंत तसेच निर्लेप होते. हे पुण्यातील सक्तीच्या शिक्षणाच्या चळवळीच्या वेळी आत्मेच्या व्याख्यानात मुंबईच्या अस्पृश्यांच्या सभेत जे जे प्रकार घडले त्यावरून पुन्हा सिद्ध होत आहे. ब्राह्मणेतरांनी शिकू नये ही टिळकांच्या मनातील गाठ होती. उघडपणे असे प्रतिपादन केल्यास वेड्याच्या इस्पितळात जावयाची पाळी येईल म्हणून अप्रत्यक्षपणे आडपडद्याने हेच मत टिळक प्रतिपादित त्यांच्या गीतारहस्यांचे सूक्ष्म निरीक्षण करावयास टिळकांच्या मतांचा ब्राह्मणी मसाला ओळी ओळीने खच्चून भरलेला दिसेल. गीतारहस्य प्रसिद्ध झाले त्यावेळी त्या ग्रंथावर इतकी टीका झाली आहे आणि त्याचा फोलपणा इतक्या लोकांनी सिद्ध करून दिला आहे की त्याचे सविस्तर वर्णन करीत बसलो असता गीता रहस्या एवढा ग्रंथ लिहावा लागेल. मुंबईच्या गिरणी मजुरांच्या संबंधी भांडवलवाल्यांनी जेव्हा मस्तवालशाही सुरू केली तेव्हा टिळकांनी भांडवलवाल्यांची बाजू उचलली आणि लोखंडे यांनी आपल्या दीनबंधूतून कसल्याही द्रव्यलोभाला बळी न पडता मजुरांची सेवा बजावली. फंडगुंडगिरीचे प्रवर्तक टिळक काहीतरी मलिदा मिळाल्याशिवाय भांडवलवाल्यांची बाजू उचलणार नाही. त्यावेळच्या दीनबंधू पत्राने उतारे स्थल संकोचास्तव देता येत नाहीत पण ज्योतिरावांच्या सविस्तर चरित्रात हे प्रसिद्ध करण्याचे आम्ही आश्वासन देतो. ज्योतिरावांची तत्वनिष्ठुरता अगदी 100 नंबरी होती. त्यांना तोंडाने एक बोलून कृतीने भलतेच करणारा मनुष्य बिलकुल आवडत नसे. पुनर्विवाहाची चळवळ करून प्रत्यक्ष न्यायमूर्ती रानडे यांनी सुद्धा जेव्हा पुन्हा लग्न केले तेव्हा ज्योतिराव रानडे यांच्यावर इतके घसरले की असल्या नामर्द पुढाऱ्याचे मी तोंड पाहण्यास तयार नाही असे त्यांनी रानड्यांच्या तोंडावर सांगितले. 40-42 वर्ष अविश्रांत प्रयत्न
करून 1890 साली महात्मा ज्योतिराव कालवश झाले. ज्योतिरावांच्या मृत्यूची बातमी ऐकून ओंकारेश्वरापुढे महापूजा झाली असेल. रस्तुरस्ती ब्राह्मणांकडून पेढे वाटले गेले असतील. शाहू छत्रपती वारले ही बातमी ऐकून ज्या नराधमांनी पेढे वाटाव्यास कमी केले नाही त्यांनी ज्योतिरावांच्या मृत्यूसमयी धोत्रे सोडून आनंदाने उड्या मारल्या असतील यात विशेष नाही. नामर्दास प्रतिस्पर्ध्याच्या मरणाने आनंद होतो, मर्दांना प्रतिस्पर्ध्याच्या मृत्यूने दुःख होत असते. टिळक वारले तेव्हा शाहू छत्रपतींना किती वाईट वाटले हे आम्ही प्रत्यक्ष डोळ्याने पाहिले आहे. तार थडकताच पुढले ताट फेकून शत्रू सुद्धा असाच असावा हे त्यांच्या तोंडून उद्गार निघाले. हे त्यांच्या मोठेपणाला शोभेचे होते, पण टिळक काही तेवढ्या मोठ्या योग्यतेचे नव्हते. ज्योतिरावांच्या मृत्यूसमयी टिळकांना हा मनाचा मोठेपणा आठवला नाही. आज टिळकही मेलेत, चिपळूणकरही मेलेत. मुर्द्यांच्या मरणाने मरणारे रोज अनेक मरत आहेत. सरणाचे सरपण मोलाचे जळले काय आणि गाडले काय, त्यांची मातबरी जगाला नाही. पण महात्मा ज्योतिरावांसारखे धर्माकरता मरणारे धर्मात्मे गेले तरी जगाला जिवंत करण्याचा उद्योग नुसत्या कीर्तीने व तत्वाने करीत असतात. ज्योतिराव हिंदू धर्माचे कट्टे कैवारी होते. हिंदू धर्मावर मिशनरी आग पाकडी ती ज्योतिरावांना सहन न होऊन ते ख्रिस्ती भटांवर तुटून पडत. भट ख्रिस्ती असो नाही तर हिंदू असो तो ज्योतिरावांना खपत नसे. ब्राह्मणांच्या गुलामगिरीने हिंदू शेळपट तेजोहीन व विस्कळीत बनलेत. राष्ट्रघातकी भटशाहीच्या तंत्राने हिंदू धर्माचे वाटोळे होऊन म्हणून ज्योतिरावांनी आपल्याला धर्मोद्धाराकरिता वाहवून घेतले. सत्यशोधक समाज म्हणजे निराळा धर्म नाही, निराळा पंथ नाही, तर हिंदू धर्माच्या उज्ज्वल तत्वांनी सर्व जगाला चकित करून सोडण्यास मोठ्या महत्वाकांक्षेने एके ठिकाणी जमलेल्या खऱ्या हिंदूंचा जमाव आहे. ब्राह्मण मूळचे इराणी आहेत आणि आमच्या हिंदूत घुसून केवळ पोटासाठी आम्हाला लुबाडतात. इंग्रजी शिकलेले पहिली पिढीच्या पिढी ख्रिश्चन झाली. ज्योतिरावांना खपले नाही. स्वधर्माचा त्याग करणारे हे महत्पाप आहे, पण स्वधर्मात भटासारख्या लबाड लोकांना लुडबुड करू देणे हे त्याहूनही भयंकर पाप आहे. सर पी सी राय ब्राह्मणांना अटलांटिक महासागरात फेकून द्या म्हणतात. ज्योतिरावांनी त्यास हिंदू जनसागरात बुडवण्याचा प्रयत्न केला आहे. टिळक फक्त भट जातीकरता धरपडून मेले. ज्योतिरावांचे कार्य अखिल हिंदू करता होते. भगवान बुद्धाविषयी जसे ब्राह्मणांनी खोटे नाटे लिहून ठेवले आहे त्याचप्रमाणे फुले यांच्याविषयी चिपळूण करादी ब्रह्ममुख योनी संभव भटांनी लिहून ठेवले आहे. बळीचे राज्य वामनाने भिक्षा मागून घेतले, तसेच शिवाजींचे राज्य भिक्षा मागून घेण्याकरता रामदास टपला होता. शिवाजी राजे कच्च्या गुरुचे चेले नव्हते. त्यांनी भटांना सुद्धा आपल्या चरणावर लोटांगण घ्यावयास लावले. बळीच्या वेळी वामन, शिवाजींच्या वेळी रामदास आणि शाहू महाराजांच्या वेळी टिळक, ही तीन भटे तीन राजांना निरनिराळ्या वेळी तीन तऱ्हेने फसवायला गेली. बळीपेक्षा शिवाजी महाराज जास्त शहाणे व सावध झाले होते. शिवाजी महाराजांपेक्षाही शाहू महाराजांनी तर या देशबुडव्या भटांना पुरे ओळखले होते. काही दास तर शाहू महाराजांच्याही पुढे जाऊन ब्राह्मणांच्या लेकीबाळी महाराजांच्या गळा अडकू पाहत होते. या सर्व विवेचनावरून टिळकांना देशभक्त म्हणायला कोणताही शिवाजींचा मराठा तयार होणार नाही. ब्राह्मणेतर लोकही हे पुस्तक निव्वळ शिव्यांनी भरले आहे असे ब्राह्मण तुम्हाला सांगतील, पण त्यांना लागलीच उत्तर द्या. तुमची पुराणे वाचा, त्यातल्या शिव्या जाळा, मग या पुस्तकाला दोष द्या. संत तुकारामांच्या अभंगात सुद्धा कडक भाषा व शिव्या आहेत. वास्तविक शिव्या या शब्दाची व्याख्या करणेच अवघड आहे. टिळकांना नीच म्हणणे ही शिवी नाही, हे त्यांचे यथोचित
शब्दांतले वर्णन आहे. सर्पाला सर्प म्हणायचे नाही तर म्हणायचे तरी काय. भटांना विनून सांगणे आणि सर्पाला सर्पाशी समेट करणे हा एक जिन्सी मूर्खपणा आहे. नामर्द लोक भेकडपणाने उघड उघड कोणतीही खरी गोष्ट बोलायला भीतात. तेवढा भेकडपणा प्रस्तुत लेखकाला माहीत नाही. ब्राह्मण स्त्रियांविषयी भटीन बोडकी असले शब्द आम्ही वापरलेत याबद्दल ब्राह्मण लोक रुष्ट होतील हे आम्ही जाणून आहोत. ब्राह्मण लोक ब्राह्मणेतरांच्या स्त्रियांना ग्रंथोग्रंथी आणि शब्दशब्दी कोणत्या शब्दाने संबोधतात याचा त्यांनी प्रथम स्वतःशी विचार करावा. बोडक्या बाईला केशोपन केलेली विधवा म्हणावे असा भाषाशास्त्राचा 16 सिद्धांत ब्राह्मण लोक पुढे करतील. पण एवढे आढे वढे स्वतः घेऊन लोकांनाही घेविण्याचा आग्रह करण्याऐवजी ब्राह्मणांनी हे विधवा मुंडी मुंडनच बंद केले तर चालणार नाही काय. काय गलिच्छ लोक आहेत. घरात विधवा भाऊजाईला न्हाव्याच्या हातून तासून घ्यायची आणि देवळास परपुरुषास्पर्शाने पतिव्रत बिघडते असे तोंडाने कबूल करावयाचे. या भटासारख्या त्रिलोक तर्कट मुके मुजूर लोकांशी ज्योतिरावांनी नरम शब्दात गरम चहा पीत जर वादविवाद केला असता तर काही एक कार्य झाले नसते. आपण सत्यशोधक कडक भाषेत भडक सत्याचा जोरावर बेधडक भटावर हल्ला चढवितो म्हणूनच ब्राह्मण वटणी येत चालले आहेत. आपल्या कडकपणातच आपला विजय आहे. शहाण्याच्या चुका सरळ शब्दात मऊमऊ लिहून दाखवता येतील. पण ब्राह्मणासारख्या ब्रह्मांड टोनग्यांना सरळ सांगून पटणारच नाही. त्यांचे कान धरून डोके गदगद हलवून त्यांच्यातली ही राष्ट्रघातकी भिक्षुकशाही नष्ट केली पाहिजे. ब्राह्मणांना आम्हाला सोडून द्यायचे नाहीत. त्यांना देशाच्या कार्याला लावायचे आहेत. त्यांच्यातला स्वार्थ काढावयाचा आहे आणि याच सदहेतूने आम्ही आमच्या ह्या उडान टप्पू बंधूला किंचित टाकून बोलत असतो. श्री केशवराव बागडे यांनी वर्ध्याला आम्ही इंजेक्शन घ्यावायला आलोत असे शब्द उच्चारले ते अगदी योग्य आहेत. बायकांच्या केशाचा दोर करून स्वर्गाला चढणाऱ्या भटांना नुसते औषध पाजून त्यांनी तब्येत लवकर सुधारणार नाही. लोक म्हणतील ही असली सुई शरीरात टोचू नका. पण त्या इंजेक्शनच्या सुई बरोबर गेलेले औषध रक्तात लवकर लवकर मिसळते आणि लवकर गुण येतो. औषध पाजण्यापेक्षा इंजेक्शनची टोचाटोची जास्त गुणकारक आहे. काही महात्मा ज्योतिरावांनी एकदम परशुरामाला नोटीस दिली. त्यावेळी बरेच भोळे ब्राह्मणेतरही त्यांना माथे फिरू म्हणायचे. पण ज्योतिरावांनी असले कडक इंजेक्शन दिले नसते तर पुण्याच्या सदाशिव पेठेच्या रस्त्यांनी महारांनी जाऊ नये असे कायदे करण्यापर्यंत पाळी दिली असती. समरांगणावर उभे राहिल्यावर समोरच्या शिपायाला ठार केला तर त्याची बायको विधवा होईल, त्याची कच्ची बच्ची उपाशी मरतील याचा विचार सैनिकाने करून चालत नसतो. सैनिकाने फक्त आपले कर्तव्य बजावायचे असते. आपण ज्योतिरावांचे सैनिक आहोत. शाहूराजाने पाठविलेले बिनिवरलेले स्वार आहोत. आपल्या लिहिण्याने ब्राह्मणांना वाईट वाटेल. कदाचित ब्राह्मण मायमाऊली आपल्यावर रागावतील याचा विचार आपण करून चालणार नाही. ब्राह्मणेतरांना सर्व प्रकारच्या गुलामगिरीतून मुक्त करणे हेच आपले ध्येय आहे. ते बजावित असता नामर्द लोकांच्या तेजोहीन उपदेशाचा कधीही विचार करू नये. पहिल्या लोकांना सत्याकरिता मरावे लागते असा धडाका सत्यशोधकांनी हिंदूंनी सारखा सुरू ठेविला तर पुराणांतली आपली नालस्ती जळलेली आपणच पाहू. महात्मा ज्योतिरावांचा भव्य पुतळा हिंदू धर्माचे पुनरुज्जीवनाचे स्मारक म्हणून उभारलेल्या पहावयाचा असेल तर हिंदूंनो असाच नेट धरून हे ब्राह्मण्य उलटून पाडा. हजारो वर्षांची ब्राह्मण गुलामगिरी नाही स्वीकारणाऱ्यांवर जगातले कोणतेही प्रबळ राष्ट्र दडपशाही करू शकणार नाही.
राजकीय दास्यातून मुक्त व्हायला ब्राह्मण्य घालविणे याशिवाय दुसरा उपाय नाही. मी कोणाचाही गुलाम नाही हे वाक्य हिंदूंचे भूषण झाले पाहिजे. म्हणून पहिली गळ्याला लागलेली ही ब्राह्मणी गुलामगिरी फेका आणि एकजात व्हा. जातीभेदाची साखळी मोठमोठे घन घालून तोडून टाका. सर्व हिंदू सारखे, त्यात मोठी श्रेष्ठ नाही, कोणी कनिष्ठ नाही. सर्वांचे रक्तमास एक होऊ द्या. चार वर्ण ही शुद्ध लबाडी आहे. ब्राह्मणेतरांना गुलामगिरीत डांबण्याचे हे आमिष आहे. हिंदूत भेदाभेद नाही. हिंदू हा एकच वर्ण. हिंदूंचे हिंदूंशी रोटीबेटी व्यवहार केला तरी तो अधर्म नाही. उलट हिंदूत जो धार्मिक भेद पाडील तो धर्म नसून ब्राह्मणी कावा समजावा. जो हिंदू म्हणून घेत असेल तो युरोपियन असो आफ्रिकन असो तो आमचा स्वधर्मीय स्वधर्माकरता स्वधर्माच्या जय जयकाराकरता अजन्म झगडणे हा आपला बाणा ठरू द्या. ब्राह्मण लोक हे आपल्या धर्माचे वाटोळे करण्याकरता आलेले आपले वैरी आहेत. ही ज्योतिरावांची शिकवण आपण विसरू नका. आपण जर भटांच्या नादाने आपापसात चार पायऱ्या आणि चार वर्ण असले भेद पाडून आपसात लठ्ठालठ्ठी करीत बसलो तर आपला प्यारा धर्म नामशेष होईल. स्वतंत्र वृत्तीच्या पाच लोकांवर कोणालाही जुलूम करता येत नाही. मग आपण 20 कोट आहोत. आपण सगळे मूळचे एकच आहोत. आताही एकच आहोत. पण या भटांनी आपल्यात हे वर्णत्वाचे पिल्लू सोडून आपल्याला विस्कळीत दशेत आणले आहे. हिंदुस्थानात जोवर ब्राह्मण्य आहे तोपर्यंत इंग्रज जरी गेले तरी दुसरे कोणी येतील किंवा हेच सुधारलेले ब्राह्मण सत्ताधीश बनून पुन्हा पेशवाई माजवतील. इंग्रज सरकार धर्माविषयी उदासीन आहे. अशा संधीचा फायदा घेऊन ब्राह्मण्य निकालात काढूया. आमचे हक्क आम्ही मिळू इंग्रजांनी आम्ही भांडू पण मध्येही ब्राह्मणांची लुडबुड नको. त्यांना आमच्या नावावर काही एक करण्याचा हक्क नाही. आम्ही हक्क मिळू चालवू किंवा घालू काय वाटेल ते करू. ब्राह्मणांनी भलत्या उठा ठेवीत पडू नये. हे ब्राह्मण हे आमचे कैवारी नव्हेत, आमच्या देशाचे दुश्मन आहेत. हे ब्राह्मणेतरांनी विसरू नये. एवढे ब्राह्मण मेले आणि आपण रक्तामासाने देवाधर्माने हिताचिंताने एक झालो तर जगातल्या कोणत्याही राष्ट्राबरोबर कोणत्याही संस्कृतीबरोबर कोणत्याही महाशक्तीबरोबर तोललो जात असताच शेरास सव्वाशेर भरू. आपल्या राष्ट्र मंदिराचा पाया ब्राह्मणाचा बळी दिल्याशिवाय पक्का होणार नाही. देशाचे दुश्मन हे आपले दुश्मन. हे दुश्मन दुसरे कोणी नसून जीर्ण मतांची राळ फेकणारे ब्राह्मण होत. ब्राह्मण लोकांना हिंदुस्थानचे वाटोळे हो नाही तर गोटोळे हो याची पर्वा नाही. ते फक्त त्यांच्या वर्ण श्रेष्ठत्वाची पर्वा करणार. आपल्याला तसे म्हणून चालणार नाही. देश आपला आहे, धर्म आपला आहे. आपल्या धर्माला दुसऱ्याने त्रास दिला तर आपल्याच हृदयाला धक्का बसतो. आपल्याला आपल्या देशाकरता मेलेच पाहिजे. आपण एकजीव झालो नाही तर वेगवेगळे फोडून आपल्याला नाहीसे करणे कोणालाही अवघड नाही. चार पायऱ्या पाडण्याचा भट प्रयत्न करतात तो स्वार्था करतात. आपण असल्या भेद पाडण्याकरताच आपल्यात घुसलेल्या या दुश्मनांना हाकलले पाहिजे. कोणालाही जन्मतः कनिष्ठ ठरविण्याचा अधिकार नाही. कोणताही मनुष्य जन्माने नीच ठरत नाही, कृतीने ठरत असतो. ब्राह्मण लोक कृतीने नीच ठरले आहेत. त्यांच्यापेक्षा दुसरा नीच समाज जगात सापडणार नाही. सर्पाशी सहकार्य करा, तो तुमचा फक्त जीव घेऊन एकट्याचा नाश करेल. पण ब्राह्मणाशी सहकार्य कराल तर तो तुमच्या पिढ्यानपिढ्या हीन ठरवून तुमचा वंश गुलाम बनविल. जो ब्राह्मण ब्राह्मण म्हणून न घेता हिंदू या नावाखाली आपल्यात समानतेने मिसळून जाईल, रक्तमासाने एक होईल, तोच आपला समजावा. नुसती तोंडी पोपटपंची लढून वेळेवर जात दाखवणारे भटोपाध्याय दुश्मन समजून त्यांच्यापासून दूर राहावे. काउन्सिले नोकऱ्या स्थानिक स्वराज्य सार्वजनिक संस्था यातून भटांची आमूलाग्र हकालपट्टी करून सर्व आपलेसे करून टाका. गांजा ओढणाऱ्या दारू पिणाऱ्या मांड्या माड्या चढणाऱ्या ब्राह्मणाला दक्षिणा देणे हे पाप आहे.
ब्राह्मणाला जेवू घालणे म्हणजे देशाची संपत्ती फुकट खाऊ पोळ पोसण्यात व्यर्थ घालविणे हा मूर्खपणा आहे. भटांच्या हातून लग्ने लावणे म्हणजे शुभ कार्यात अपशकुनी भट पाडून पुढच्या गुलाम संततीची जन्मपत्रिका लिहिण्यासारखेच महापाप आहे. ब्राह्मणाचे सकाळी तोंड पाहणे हे अशुभ आहे. त्या काळात भट पडला त्या कार्याचा विध्वंस झालाच पाहिजे. भटाला ज्याने ओसरी दिली त्याच्या घरादाराचे वाटोळे झालेच पाहिजे. भटांना ज्या देशात गुरुपद मिळाले तो देश परतंत्र झालाच पाहिजे. ही ज्योतिरावांची शिकवण लक्षात ठेवून या दुश्मन भटांना आपल्यातून बहिष्कृत करा. दुश्मन ओळखला आहे, आता त्याला नेस्तनाबूत करणे आपल्या सामर्थ्यावर अवलंबून आहे. मित्रांनो, आजचे वाचन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सबस्क्राईब व बेल आयकॉन या बटणांवर क्लिक करा, म्हणजे मी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्यासाठी प्रयत्न करेल. माझा हा व्हिडिओ पूर्ण ऐकण्यासाठी मी आपला आभारी आहे. धन्यवाद.